नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात अशा करते, स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल, ते पण कोलगेट स्माईल. सकाळी उठल्यावर एक स्माईल स्वतःसाठी, एक स्माईल युनिव्हर्ससाठी आणि एक स्माईल ताईसाठी. ही कायम लक्षात ठेवा, सकाळी उठलं की कोलगेटवर ब्रशवर कोलगेट घेताना ताईची आठवण ही झालीच पाहिजे. तर चला, आज आपण बघणार आहोत की 10 रुपये, शुक्रवारी 10 रुपयाच्या नोटेवर लिहा फक्त हा मंत्र, म्हणजे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. त्याचबरोबर कर्म आणि कष्ट या दोघांची तुम्हाला साथ पाहिजे. चांगली कर्म करत गेलात तर चांगलेच दिवस येतात आणि वाईट कर्म करत गेलात तर वाईटच दिवस येतात. तुम्ही पाहिलं असेल, आपण दुनियेमध्ये रस्त्यानं चालताना एक शिट्टी मारून रिक्षाला बोलवतो की ए रिक्षा असं म्हणतो, त्यावेळी रिक्षा आपल्याकडे पळत येते. पण तुम्ही कधी पाहिलं आहे का की तुम्ही विमानाला शिट्टी मारून थांबवू शकता? विमानात जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर 2 तास आधी एअरपोर्टवर थांबावंच लागतं. एक रिक्षा बनवण्यासाठी जर 40 कामगार लागत असतील किंवा 4 कामगार लागत असतील तर ती 1.5 महिन्यामध्ये रिक्षा तयार होती. पण एक एरोप्लेन बनवायला 1.5 वर्ष कालावधी लागतो आणि 400 कामगार त्याच्यासाठी किंवा यंत्रणा किंवा यंत्र त्याच्यासाठी झटत असतात, त्यावेळी एरोप्लेन बनतो. त्याचप्रमाणे मोठी गोष्ट काहीतरी जीवनात होण्यासाठी कालावधी लागतो, त्याचप्रमाणे ताईचे प्रोडक्ट्स तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी हा कालावधी लागतो. पण त्यानंतर पोचल्यावर जे दिवस पालटतात ते विमानासारखे गतिशील असतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे श्रद्धा, सबुरी ही कायम तुमच्यापाशी राहिली पाहिजे. ताईचे प्रोडक्ट्स उशिरा मिळतात हे मला मान्य आहे, पण मला रेकी करायची असते त्यामुळं ते प्रोडक्ट्स उशिरा मिळतात. कोणतीही गोष्ट आली आहे, उचलली आहे, भरली आहे यामधली मी नाही आहे. त्याचप्रकारे आपण क्रिस्टल देत असतो, क्रिस्टलला जर तुम्ही रेकी नाही दिली, नाण्याच्या 2 बाजू आहेत, क्रिस्टल आणि रेकी, बिना रेकीचा कोणताही क्रिस्टल नाही. व्यवस्थित तुम्ही जर ग्रँड मास्टर, मास्टर यांच्याकडनं रेकी घेतली तर तो क्रिस्टल तुम्हाला काम हा 100 नाही 1000% करणार. ही माझी आजपर्यंतची तुमच्याकडनं दिलेली पोचपावती पण आहे आणि अनुभव पण आहे की रेकी आणि क्रिस्टल या 2 नाण्याच्या बाजू आहेत. त्यामुळं क्रिस्टल खरेदी करताना ते ब्रेसलेट असो, अगर आपला क्रिस्टल असो, काहीही असो, तो व्यक्ती हा रेकी ग्रँडमास्टर आहे का ह्याची चौकशी करून व्यवस्थित खरेदी करा. कोणत्याही ऑनलाईन अथवा ऑफलाईन क्रिस्टलच्या कमी रेटला बळी पडू नका. जागो ग्राहक जागो. तर आपल्याला प्रवास करायचा आहे ना की शिट्टी मारून रिक्षानं, तर आपल्याला प्रवास करायचा आहे विमानानं. त्यामुळं 2 तास आधी, म्हणजेच ताईकडं 1 महिना आधी बुकिंग करणं हे गरजेचं आहे. याचप्रमाणे तुमची सुद्धा लाईफ आहे. दिवस आत्ता वाईट आहेत, वाईट दिवसाचा काळ हा बराच जाईल तुम्हाला, पण जेव्हा चांगले दिवस येतील ते परमनंट येतील, तिथनं तुम्ही माघारी फिरणार नाही. त्यामुळे वाईट दिवसात सुद्धा कस धरून राहा, कष्ट सोडू नका, कर्म चांगली करत राहा, हारू नका. आपोआप चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही. त्याच जोडीला मी आहे आणि माझे प्रोडक्ट्स तुमच्या सोबत आहेत, त्यामुळं उपाय तुमच्यासोबत आहेत. त्यामुळं आपल्या परिवारानं कधीही डळमळीत होऊ नका. आपण आपल्या कष्ट आणि कर्म आणि वाट बघा, या गोष्टीवर कायम राहा, म्हणजे नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये बदल होतील. तर आज उपाय घेऊन आले मी तुमच्यासाठी की 10 रुपयाच्या नोटेवर लिहा फक्त हा मंत्र आणि माता लक्ष्मीला आकर्षित करून घ्या. असं होऊ शकतं का? हा होऊ शकतं, कारण त्याचबरोबर तुमची गरज आहे. तुमचे कष्ट आणि कर्म, जी लोक भरपूर कष्ट करतात, चांगली कर्म करतात, तरीही त्यांची उन्नती होत नाहीये, तरीही त्यांना पैसा पुरत नाहीये, तरीही त्यांना बिझनेस होत नाहीये, तरीही बिझनेसमध्ये लॉस होत आहे, या सगळ्या गोष्टींवर आजचा उपाय आहे. त्याचप्रकारे त्याच्यासाठी मनोकामना वृद्धी यंत्र, व्यापार वृद्धी यंत्र, 520 चा राजा, शेअर मार्केटचा क्रिस्टल,
परत शुक्रमणी, या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत की जो तुमच्या जीवनाचा उद्धार करतात, तुमची लाईफ बदलून टाकतात. त्याचमध्ये एक येते नवग्रह चौकी. नवग्रह खुश तर सारी दुनिया खुश, त्यामुळं या ग्रहांना खुश ठेवणं का कारण असतं, काय असतं, हे वेळोवेळी मी व्हिडिओ करत गेलेली आहे. तर नवग्रह चौकी ही प्रत्येक घरामध्ये असलीच पाहिजे. माझ्याकडच्या प्रत्येक प्रोडक्ट्सला तुम्हाला मिळायला 15 दिवस लागतील, पण वरती दिलेल्या नंबरवर मी 1 ते 4 ऑनलाईन असते, त्यावेळी येत जा, ऑर्डर देत जा. छान छान ऑफर चालू असतात, ऑफरचा लाभ जरूर घ्या. ऑफर कुणीही चुकवत जाऊ नका. ज्यांना परिस्थितीमुळं घेता येत नाही, त्यांनी ऑफरमध्ये गोष्टी भर नक्कीच घेत जा. त्याचप्रमाणे तुमच्या कमेंट्स आहेत की ताई आम्हाला ऑफिसला गेल्यावर फोन लॉकमध्ये ठेवावा लागतो, आणि ज्यावेळी आम्ही 6 वाजता सुटतो त्यावेळी तुझा आम्ही कमेंट केली तर ऑफरची वेळ संपून गेलेली असती. असं नसतं, तुम्ही 6 वाजता जरी मला मेसेज केलात की ताई ऑफर आहे का, किंवा आम्हाला ही ऑफर पाहिजे, किंवा आमचा हा प्रॉब्लेम होता की आम्ही ऑफिसमध्ये होतो म्हणून सकाळी तुला ऑफरला नाही सांगू शकलो, तर आम्हाला आत्ता ऑफर सांग, तर मी तुम्हाला त्यावेळी सुद्धा ऑफर सांगेल. शक्यतो ऑफर या मी 3 दिवस पुढे चालू ठेवत असते. जर प्रोडक्ट्सच संपली तर माझा काही इलाज नसतो, पण ज्यावेळी प्रोडक्ट शिल्लक असतात किंवा जास्त स्टॉक आपल्याकडे असतो त्यावेळी मी ऑफर कायम ठेवते. पण शक्यतो हे घडतं की ऑफर या 2 तासामध्ये संपून जातात. मी 1 ला ऑनलाईन आले की 2 किंवा 3 वाजता स्टॉक संपून जातो, त्यामुळे प्रत्येकाला ऑफरचा फायदा घेता येत नाही. तरी पण लक्ष ठेवत जा आणि ऑफरचा फायदा घेत जा. आज 10 रुपयाच्या नोटेच्या आधी तुम्ही सगळेजण प्रतीक्षेत होता, त्या गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. म्हणजे हे आहे हर्बल हेअर ऑइल. यामध्ये आहे, तुम्हाला मी परवाच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, आणि यापेक्षाही एक वेगळं ऑइल आपण एक थोड्या दिवसांनी अजून तयार करणार आहोत. पण आत्ता मी हे ऑइल तयार केलं, 100 मिलीमध्ये हे ऑइल फक्त उपलब्ध आहे आपल्याकडं, त्यामुळे एकदम कमी रेटमध्ये ऑइल आपल्याकडं उपलब्ध आहे. थोडंच आहे हेही लक्षात ठेवा. या ऑइलमध्ये आहे सगळ्यात महत्त्वाचं रतनज्योत, परत वडाच्या पारंब्या, त्याचबरोबर मेथी, कलोंजी, कांदा, कढीपत्ता, कढीलिंब, कापूर, अशा अनेक गोष्टी आहेत. जास्वंदीची फुलं, की तुम्हाला या गोष्टी माहीत पण नसतील की या गोष्टीने आपल्या केसामध्ये काय बदल होऊ शकतो. तर 3 वेळा जर तुम्ही हे तेल लावलं, आठवड्यातून 3 वेळा तेल लावा, रात्री झोपताना लावा किंवा डोकं धुवायच्या आधी 1 तास हे तेल लावा, आणि त्यानंतर भरपूर प्रमाणात स्टीम घ्या. आणि आपल्याचं या हा सुद्धा 100 मिलीमध्ये अनियन शॅम्पू तयार आहे आपल्याकडं. या शॅम्पूनं केस धुवून टाका. 3 वॉशमध्ये केस नाही थांबले तर तुम्ही काय म्हणाल ते मी ऐकल. एवढं हे प्रोडक्ट्स मी बनवताना त्याच्यासाठी 6 महिने कष्ट घेतलेले आहेत आणि त्यानंतर हे बनलेलं आहे. तर शॅम्पू तुम्ही करताना, आपण हे हेअर ऑइल लावणारच आहोत, पण शॅम्पू करताना छोट्याशा एखाद्या 1/2 ग्लास पाण्यामध्ये थोडीशी चहा पावडर, थोडीसे मेथी दाणे, थोडीसं कांद्याची साल आणि थोडेसे तांदूळ हे घालायचं, खळखळ खळखळ चांगलं उकळायचं, ते पाणी गाळून घ्यायचं आणि त्यामध्ये हा शॅम्पू घालायचा आणि त्या शॅम्पूनं केस धुवायचे. आणि मग तुम्ही इफेक्ट बघा. या शॅम्पूमध्ये 2 प्रकार आहेत. एक शॅम्पू आहे आपल्याला हेअर फॉल तुमचा थांबवण्यासाठी, केस गळती थांबवण्यासाठीचा शॅम्पू, आणि हा आहे तुमच्या केसाची क्वालिटी सुधारण्यासाठी. केस खूप पातळ असतील तर रिग्रोथ तुमची होण्यासाठी हा शॅम्पू अनियन शॅम्पू आहे. ज्यांना हेअर फॉलचे प्रॉब्लेम नाहीत त्यांनी हा शॅम्पू घ्या, आणि ज्यांना हेअर फॉलचे प्रॉब्लेम आहेत त्यांनी हेअर फॉलचा शॅम्पू घ्या, की जो तुमचा हेअर फॉल थांबवतो. या प्रकारचे 2 शॅम्पू आपल्याकडं अव्हेलेबल आहेत. तर आत्ता मी याच्यावर पॅकेजिंगवर खर्च करत नाही आहे, बॉक्स स्टिकर यावर मी आत्ता अजिबात खर्च करत नाही आहे, का तर खूप कमी दरामध्ये तुमच्यापर्यंत हे सगळं पोहोचावं अशी माझी इच्छा आहे. पण मार्केटमध्ये उतरायचं म्हटल्यावर शेवटी लेबलिंग बॉक्सिंग सगळं आलं, तर ते आपण नंतरच्या बॅचला करू. ही माझी फ्रेश आणि नवीन आणि पहिली बॅच आहे, यासाठी मी पॅकेजिंग खर्चावर लक्ष देत नाहीये. तर तुमच्यापर्यंत पहिली बॅच किती कमी खर्चात पोहोचेल याकडे लक्ष देते. अगदी आणि अगदी कमी दरात हा कॉम्बो मिळणार आहे. सुट हवं असेल सुट मिळेल, पण शक्यतो हा कॉम्बो घ्या, त्यावेळी तुमच्या हेअर ग्रोथ मस्तपैकी होईल. तर चला, आजची ह्याची ऑफर प्राईज मध्ये सगळ्यांनी बुकिंग पटपट पटपट करून टाका. मी 1 वाजता ऑनलाईन येत आहे.
चला मस्तपैकी 10 रुपयाच्या नोटेवर करा हा मंत्र, तर बघूया आपण काय करायचं. आज आहे शुक्रवार, माता लक्ष्मीचा वार. आज करायचं आहे संध्याकाळी 7 वाजता आपल्याला तुपाचा दिवा लावा, आपली मनी कॅन्डल लावा. मनी कॅन्डल सुद्धा 11 कॅन्डल ऑफर प्राइज मध्ये आज शुक्रवारसाठी आहे, तर त्याही तुम्ही बुक करू शकता. मोठी मनी कॅन्डल सुद्धा अगदी स्वस्त रेट मध्ये आज आहे, तर ती सुद्धा तुम्ही बुक करू शकता. आज देवाजवळ लावा तुम्ही तुपाचा दिवा, त्यामध्ये थोडंसं केसर टाका आणि थोडीशी वेलचीची पावडर टाका. देवासमोर तुपाचा दिवा लावल्यावर 10 रुपयाची जेवढी कोरी करीत नोट तुम्हाला घेता येईल तेवढी घ्या. या वर्षातली असेल किंवा मागच्या वर्षातली असेल किंवा ज्या वर्षाची बेरीज किंवा ज्या आकड्यांची बेरीज 6 होत असेल अशी जर तुम्हाला काही नोट मिळाली तर ती बघा. अथवा कोणतीही नोट असो पण ती स्वच्छ असावी, घामेजलेली नसावी हे लक्षात घ्या. ती नोट घेऊन त्याच्यावर कुंकू आपलं थोडंसं कालवा आणि अगदी उदबत्तीच्या काडीनं किंवा काडीपिटीतल्या काडीला थोडासा कापूस लावून त्या नोटेवर लिहा. पुढच्या बाजूला लिहा, मागच्या बाजूला लिहा, कुठेही लिहा. श्रीम्ब्रिजी आपला मंत्र आहे, महालक्ष्मीला आकर्षित करून घेण्याचा युनिव्हर्सचा मंत्र श्रीम्ब्रिजी. हा मंत्र कुंकवानं त्या नोटेवर लिहायचा आहे. नोट एका तांबडात व्यवस्थित ठेवायचे, त्याच्यावर गुलाबाचं फुल आणि अखंड तांदळाच्या अक्षता व्हायचे आहेत. आणि श्रीम्ब्रिजी जोवर तुमचं ध्यान लागेल तोवर श्वासवरती घेताना श्रीम्ब्रिजी म्हणायचंय आणि श्वास सोडताना काहीही बोलायचं नाही. परत श्वास घेताना श्रीम्ब्रिजी बोलायचं आणि श्वास सोडताना काही बोलायचं नाही. या प्रकारे श्रीम्ब्रिजीचा जेवढ्या वेळ शक्य आहे तुम्हाला तेवढ्या वेळ करा. ज्यांना माळ आवडती त्यांनी माळेवर 108 वेळा जप करा. पण माळ या गोष्टीला, माळेच्या मण्यावर लक्ष राहतं, हा संपला हा संपला हा संपला म्हणून माझं लक्ष या गोष्टीकडे असतं. जोवर ध्यान लागेल तोवर जप, ध्यान तुटला की जप संपला. तर या प्रकारे सुद्धा तुम्ही जप करू शकता. हा जप पूर्ण झाल्यावर तसेच डोळे मिटा. 10ची नोट ज्याच्यावर आपण श्रीम्ब्रिजी आणि फुल अक्षदा लिहिले आहे तो हातामध्ये घ्या आणि मस्तपैकी अफर्मेशन द्या की ही माता लक्ष्मी किंवा माझी परिस्थिती सुधारत आहे, चारी बाजूनी पैसा माझ्याकडे येत आहे, मी करेल त्या कामात मला यश मिळत आहे, त्यासाठी थँक्यू युनिव्हर्स. माझा बँक बॅलन्स एवढा आहे, माझा पगार एवढा आहे, माझी रोजची कमाई एवढी आहे, माझं हे आहे. जे काही तुम्हाला आयुष्यामध्ये माता लक्ष्मीकडनं हवं आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही इमेजिन करा, डोळ्यासमोर आणा. बँक बॅलन्स, फोन पे, गुगल पे, काय रक्कम हवी ती डोळ्यापुढं आणा, काय पगार हवा तो डोळ्यापुढं आणा. आणि त्याचबरोबर गरज आहे श्रद्धा, सबुरी, कष्ट आणि कर्म या गोष्टींची, तर माता लक्ष्मी तुमच्याकडे धाव घेतल्याशिवाय राहणार नाही. हे सगळं झाल्यावर जर तुमच्यापाशी माता लक्ष्मीचं मंदिर असेल, विष्णू आणि लक्ष्मीचं मंदिर असेल, राधा आणि कृष्णाचं मंदिर असेल, पांडुरंगाचं मंदिर असेल, तर या कोणत्याही देवळामध्ये रामाचं सुद्धा चालेल. जे विष्णू रूप अवतार आहेत सगळे देवते चालतील. सगळ्यात महत्वाचे आहेत विष्णू आणि लक्ष्मी. हे जर मंदिर तुमच्यापाशी असेल तर त्या लक्ष्मी मंदिराच्या जिथं त्यांचा कॅश बॉक्स असतो, देणगीचा बॉक्स असतो, त्या बॉक्समध्ये ती नोट नेऊन आजच्या आज आपल्याला ठेवायची आहे. व्हिडिओ जर कुणी 7च्या नंतर बघितला तर तुम्ही त्यावेळी सुद्धा 9 वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय करू शकता. तिथंही तुम्ही याच अफर्मेशन द्या आणि तिथनं देवळातनं नमस्कार करून बत्तासे असतील तर बत्ताशाचा पण नैवेद्य जाताना बरोबर न्या. 11 बत्तासे तिथं तिच्या पायावर ठेवा, माघारी आणू नका, लक्ष्मीच्या पायावर ठेवा. आणि माघारी या जाताना अजून एखादा गजरा नेऊ शकलात, तिला वेणी नेऊ शकलात तर जरूर न्या. हे सगळं झाल्यावर व्यवस्थितरित्या आनंदी मनानं आपापल्या घरी निघून या. तर एवढ्या छोट्या उपायानं तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल होत आहेत ते बघा. आजपासनं 11 शुक्रवार किंवा तुम्ही जर परत बघितलात कधी व्हिडिओ तर त्या दिवसापासूनचे 11 शुक्रवार पुढं हेच उपाय. ज्या दिवशी तुम्ही आज 7ला बसाल, 8ला बसाल, 9ला बसाल त्याच वेळी पुढच्या पण शुक्रवारी बसायचं आहे. पिरियड चालणार नाही, सुतक चालणार नाही. जर तुमच्या 11 शुक्रवार मध्ये गॅप आला
गॅप सोडून द्यायचा, पहिले शुक्रवार धरायचे आणि पुढचे शुक्रवार करायचे. 11 शुक्रवार मध्ये आपल्या ज्या अडचणी आहेत आर्थिक, त्या सुटायला मदत होते किंवा त्या पूर्णपणे त्याच्यावर तुम्हाला मिळतं की या कारणासाठी आपण काय केलं पाहिजे हे युनिव्हर्स तुम्हाला मदत करतं आणि आपली परिस्थिती सुधारायला मदत होते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, यासाठी छान छान कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि वरती दिलेल्या नंबरवर बुकिंग करायला विसरू नका. तर चला आजचा व्हिडिओ इथंच पास करूया, परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा, बाय बाय.